नमस्कार, प्रेक्षक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मित्रांनो, जितका ताठरपणा तुमच्यामध्ये असतो ना, तितका त्रास तुम्हालाच होत असतो. आणि जितकी नरमाई, जितका लवचिकपणा तुमच्याकडे असेल ना, तर तुम्हाला काही संकट, काही आव्हानं, काही अनेक गोष्टी म्हणजे तुमच्यावर आल्या ना, तुम्ही थोडंसं झुकल्यानंतर मला वाटतं की कमी हानी किंवा मग कमी नुकसान, कमी इजा तुम्हाला होते. मात्र जर तुम्ही ताठपणे उभा राहिलात ना, तर एखादी हवा, एखादी हवेची झुळूक, एखादा पूर, समजा एखादा काहीही, अनेक काही गोष्टी आहेत निसर्गाच्या पद्धतीमध्ये, त्या तुमच्या अंगावर आल्यानंतर तुम्हाला नक्कीच थोडी ना थोडी इजा पोहोचत असते. तुम्ही जर लव्हाळा होऊन राहिलात ना, नदीच्या काठी ते असतो आपण पाहतोय, आणि जेव्हा नदीला पूर येत असतो, भयानक प्रचंड पूर येत असतो आणि तासन तास नदीमधून ते पाणी वाहत असतं, मात्र लव्हाळा खाली झोपून राहतो. जेव्हा पूर ओसरतो तेव्हा पुन्हा एकदा लव्हाळा ताठपणे उभा राहतो आणि त्याच पद्धतीमध्ये तो वातावरणामध्ये, निसर्गाच्या वातानुकूलित वातावरणामध्ये डवलत असतो. मात्र तो काडकन मोडून पाण्याबरोबर वाहून जात नाही. त्याच ठिकाणी जर एखादं झुडूप असेल, झाड असेल आणि ते ताठ उभा राहण्याचा प्रयत्न करत असेल, तर लाट त्याला पूर्णपणे सोबत घेऊन जाते आणि तो जवळजवळ नष्ट होतो. मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये जवळजवळ असंच होत असताना दिसतं आहे. काही प्रमाणामध्ये तुम्ही असा झुकलायत म्हणजे मोडलायत आणि तिथंच खाली पडून पडलात असं बोलायला, असं म्हणायला वाव मिळतो किंवा मग असं बोलणं चुकीचं ठरणार नाही. मनोज जरांगेंच्या बाबतीमध्ये तसंच झालं आहे. पाहता पाहता 5 महिने आंदोलन चाललं आणि या 5 महिन्यांमध्ये माध्यमांच्या माध्यमातून मनोज जरांगे घरोघरी आणि घरातल्या त्या प्रत्येक लहान लेकराच्या तोंडात पोहोचले की मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा. आणि ज्या पद्धतीने लोकांची संख्या वाढत गेली त्या पद्धतीनं, तितक्याच तीव्रतेनं जरांगेंची जी आहे ती उंची वाढत गेली. एकीकडं उंची वाढत गेली तर दुसरीकडं त्यांचा अहंकारसुद्धा त्याच उंचीबरोबर समान स्तरावर आला. अहंकार त्यांना या स्टेपवर घेऊन गेला की त्यांची किंमत थेट झिरो झालेली आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की नाही, मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं आहे. असू द्या, काय हरकत नाही. आमचं म्हणणं नाही आहे की त्यांच्या मागं कुणीच उभं राहू नये. आमचं म्हणणं एवढंच आहे की ताठपणे उभं राहण्यापेक्षा आणि पुरामध्ये वाहून जाण्यापेक्षा थोडंसं लव्हाळा म्हणून थोडंसं झुकलं पाहिजे. मात्र जरांगे पाटलांना जसजसे खालून कॉमेंट येतात, जसजसे फोन येतात, नाही पाटील आपण पार सगळ्यांची झिरून टाकली, सगळे नेत्यांचा खोटा उपटला आहे. खरं तर सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात दुर्दैवीसुद्धा गोष्ट आहे, मराठा समाजाचे बलाढ्य नेते हे सगळे घरी बसले आहेत. ते कोणामुळे माहीत आहे का? मराठा समाजामुळे नाही, मराठा समाजाच्या आडून जरांगींनी त्यांना घरी बसवलं आहे. ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये ते वाचतील, बाहेर येतील, पुन्हा निवडणुकीमध्ये पाय रोवतील, वर येतील का नाही येतील, या सगळ्या गोष्टी येणारा काळ ठरवेल. मात्र या काळामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना नेते पुढाऱ्यांच्या अंगावर घातले ना, या सगळ्या गोष्टी अत्यंत दुर्दैवी आहेत. खरं जर पाहिलं तर आरक्षणाची मागणी कुठून झाली हो? कोपर्डीच्या प्रकरणामध्ये. कोपर्डीच्या प्रकरणामध्ये पहिली मागणी काय होती माहिती आहे का? त्या मुलीला न्याय मिळावा. त्याच्यानंतर आरक्षणाची मागणी त्याच्यामध्ये गेली आणि धग वाढत गेली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि दुर्दैवी गोष्ट, ज्या कोपर्डीच्या मुलीसाठी हा लढा उभारला गेला आणि त्या लढ्यामध्ये आरक्षणाची झालर त्याला लावली गेली, त्या मुलीचा न्याय हक्क जो आहे तो मागे राहिला, आरक्षणाचा झेंडा जो आहे तो पुढे गेला. जरांगेंनी किती वेळा त्या मुलीच्या समाधीला भेट दिली माहीत नाही, एका दुसरी वेळ गेले असतील. किती वेळा आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या घरी भेट दिली आणि त्यांना न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी केली, या सगळ्या गोष्टींचे, प्रश्नांची उत्तरं कोण देणारच नाही आहे. जरांगेंनी ती अद्यापर्यंत दिलेली नाही, प्रश्नांना बगल दिलेली आहे. लढा एक होता, दुसरा उभा केला आणि त्यानंतर आरक्षणाची मागणी आली. मुळामध्ये जरांगेंनी प्रत्येक शब्दामध्ये हेच बोललं की 70 वर्षांमध्ये मराठा समाजाला कुणीच काय दिलं नाही, 70 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झालीत आणि आरक्षणाची मागणी नेमकी कधीपासून सुरू झाली? 70 वर्षापासून आरक्षणाची मागणी होती का? काहीतरी दादांत खोटं बोलायचं. 70 वर्षापासून कोणी सांगितलं तुम्हाला की मराठा समाजाने 70 वर्षापूर्वी आरक्षणाची मागणी केली होती? कोणी सांगितलं? काही प्रमाण आहे का? काही इतिहासात एखादा नोंद आहे का, एखादं पत्र आहे का की कुठल्या मराठा समाजाची या नेत्यांनी 1950 साली ते जे आहे ते मागणी केलेली होती? आहे कुठलं एखादं पत्र? अजिबात नाही आहे. सहजच काहीतरी तोंडाला यायचं आणि बोलून टाकायचं. तुमचा हेकेखोरपणा, तुमचा आडमोठे धोरण, तुमचा ताठरपणा संपूर्ण मराठा समाजाची जी काही गरिमा होती, जी काही पद्धत होती, जी काही संस्कृती होती, जी काही ओळख होती, ती नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही.
आणि त्याला सर्वशी जबाबदार जरांगे असतील. मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही लवाळा होऊन जर थोडंसं वाकलात, पूर गेल्यानंतर पुन्हा टाईट झालात, उभा राहिलात, तर काय बिघडणार आहे समाजाचं? नाही. शिवाजी महाराजसुद्धा दोन पावले मागे आले होते, मात्र तुम्ही मागे येत आहेत, पण कशा पद्धतीने येत आहेत हे काही कळायलाच मार्ग नाही आहे. बरं, मागे आल्या तर तुम्ही नेमकं पुढे जाऊन काय मिळवतात याचंही काहीच नाही. मागे आला तर तिथून मागेच चाललात तुम्ही. शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला जिंकायचा आहे आणि पुढे गेल्यानंतर तो जिंकून किल्ला परत आलेले आहेत, अर्धे घोडे तिथंच, अर्धी माणसं तिथंच, काही साहित्य सामान सामुग्री तिथंच, असं अर्धं सोडून नव्हते आले ते. तुम्ही म्हणाल ते काय नेमकं सोडून आलेत, तो जी आर अर्धवट घेऊन आले जो आंतरवाली सराठीमध्ये दिला होता, तो मुंबईला जाऊन अर्धा तिथंच घेऊन आले, तोच मसुदा होता, आणि तो आंतरवाली सराठीमध्ये दिला तोच घेऊन दिल्लीहून मुंबईवरून परत आले, त्यालाच म्हणायचं की अर्धा अधिक सामान तिथं ठेवून आले. असो काय हरकत नाही, वाढत गेला तर अनेक विषय वाढत जातात, तेच तेच पुन्हा पुन्हा रंगवायची वेळ येते आणि तेच तेच चार चार वेळा विषय फिरून फिरून तिथंच सांगावे लागतात. कारण यांच्या हेकेखोरपणामुळे मराठा समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. शब्दप्रयोग व्यवस्थित नाहीत. मला कुठल्या नेत्याला कोणी काय बोललं याबद्दल काहीही बोलायचं नाही आहे. मी सुरुवातीपासून हे सांगत आलो, या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ता घडलेल्या पाहिल्यात. कोणाला शिवीगाळ करणं, कोणाला आरेतुऱ्याच्या भाषेमध्ये बोलणं, हे तुम्ही आत्ता पाहिले. मात्र ह्याच्या अगोदर 3 महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सदरील व्यक्ती हा आडमोठ्या धोरणाचा माणूस आहे आणि समाजाला चुकीचा नेता लाभलेला आहे. आरेतुरे बोलण्यामुळे समाजाची जी काही ओळख होती, जी काही गरिमा होती, ती गरिमा संपुष्टात आलेली आहे. काही लोकांचं म्हणणं नाही आम्ही जरांगे पाटलाच्या मागे, तुम्ही राहा पाटील राहा, आम्हाला काही घेणं देणं नाही. काही लोकांचं असं म्हणणं आहे आमचा पराभव झाला, आम्ही आता तोंड कसं बाहेर काढू म्हणून जरांगे पाटलासोबत राहायचं आहे. आणि हेच ते उरलेले लोक आहेत की आता आम्ही अपमानित झालो आहेत आणि कसं काय खाली बसून गप्प बसायचं आणि जरांगे पाटला कसं काय सोडायचं असं म्हणणारे लोक सोबत आहेत. आणि जरांगे पाटलातसुद्धा हीच रीत आहे, हीच गत आहे. आपल्याला सरकारने गंडवलं आहे का आपण सरकारला गंडवलं आहे याचं कोणालाही काहीही कळू द्यायचं नाही, अशी रीत असं धोरण जे आहे ते जरांगे पाटलाचं आहे. या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात मात्र सामान्य लोकांना कळत नाहीत. आणि सामान्य लोक यांच्या डोळ्यावर जरांगे पाटलाची पट्टी बांधलेली आहे. काय चुकलं नेमकं सुरेश धसांचं काल सभागृहामध्ये बोलत असताना? त्याचं उत्तर आहे कोणाकडे? सुरेश धसांनी जे काही शब्दप्रयोग केले त्यावर मराठा समाजाच्या तरुणांनी त्यांच्या मीम्स बनवल्या, खाली वाटेल त्या शब्दामध्ये त्यांना ट्रोल करण्यात आलं, त्यांना शिवीगाळ करण्यात आली. एका उच्च पदस्थ असणारा माणूस त्याच्याबद्दल अशा प्रकारचे शब्दप्रयोग करणं, याच्या अगोदर कुणीही केलेलं नाहीत. जेव्हा जरांगेंनी त्यांचा तोल सोडला किंवा मग जेव्हा त्यांनी बोलायची भाषा आणि एकदम ट्रॅक बदलला ना, तेव्हापासून सर्व लोकांनी, सामान्य लोकांनी सुद्धा, सगळ्या लोकांनी शिवीगाळ करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच जुनी म्हण आहे आमची मराठीमध्ये, वरमाई शिंदळी तर वरांड्यांचं काय, हा सगळा प्रकार या ठिकाणी निर्माण झालेला आहे. सुरेश धसांचं नेमकं काय चुकलं होतं आमदार? मागच्या 4 महिन्यांपूर्वी सगळ्यात पहिला भारतीय जनता पार्टीचा आमदार सुरेश धसा, आणि त्यांनी सांगितलं होतं की संपूर्ण महाराष्ट्राच्या तमाम नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. असं कुठल्याही एखाद्या आमदाराने सांगितलेलं नव्हतं, ते सुरेश धसाने त्या काळामध्ये सत्तेतल्या पक्षाला घरचा आहेर दिला होता. तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या की सुरेश धस त्यांनी नेमकं काय त्यावेळी म्हणाले होते. काय की कोरोनाच्या कालावधीत सुद्धा आम्ही घरामध्ये बसलो नाही, परंतु आत्ता जो समाजाचा एकंदरीत राग त्या ठिकाणी चाललेला आहे आणि सर्वच राजकीय पक्षाच्या कोणत्याही पुढाऱ्याला लोक येऊन द्यायला तयार नाही, म्हणून शेंडासारखं घरात बसायची पाळी सर्वांच्या वरतीच त्या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळं आणि आम्ही OBC समाजातल्या छोट्या समाजाबद्दल माझं काही मत नाही, परंतु माननीय पंजाबराव देशमुख साहेबांच्या आदेशामुळं जे आमचेच लोक जे कुणबी झालेले तेच सर्वाधिक विरोध आम्हाला या ठिकाणी करायला लागले. आणि तायवाडे साहेब जर तिकडे बोलले तर तिथं काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि तिथले राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे पक्ष हे तायवाडे साहेबांच्या बाजूने बोलताय. मग आमच्या मराठवाड्यातले 99% मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित आहे. मग जर जरांगे पाटील हे समाजाचे बाजूने बोलत असतील तर त्यांच्या पाठीमागं उभं राहणं हे आमचं सुद्धा
त्या ठिकाणी काम आहे, सर्वपक्षीय लोकांचं त्या ठिकाणी काम आहे म्हणून, आणि परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे, शासनाने आता विनाविलंब त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता आहे. आणि जरांगे पाटील यांनीसुद्धा आज जे आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर चर्चेस मी तयार आहे असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि ते मुख्यमंत्री असताना त्या एकाच व्यक्तीनं मराठा समाजाला SC BC प्रवर्गातून किमान आरक्षण देण्याचा तरी प्रयत्न केलेला आहे, इतरांनी कोणी केलेला नाही. आणि आत्ता सध्या माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार हे पॉझिटिव्ह आहे, तर सरकारने लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती आहे. आणि विदर्भातला जवळपास सगळा समाज कुणबी झालेला आहे, उत्तर महाराष्ट्रातला सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे बहुतांशी हा आता आमचेच नातेवाईक आहेत, ते तिकडं कुणबी आणि इकडं आम्ही मराठा. आणि पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा 50% जास्त समाज हा कुणबी झालेला आहे. कोकणामधला सुद्धा बहुतांशी समाज, बहुतांशी म्हणतो मी, हा कुणबी झालेला आहे. फक्त राहिला आहे कोणता, की मराठवाड्यातला 99% समाज आणि ज्याला खरोखर आरक्षणाची त्या ठिकाणी गरज आहे, कारण या भागामध्ये ना साखर कारखाने आहेत, ना मोठाल्या शिक्षण संस्था आहेत, शेती आहे पण त्याला पाण्याचा पत्ता नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळं आरक्षणाची त्याला आवश्यकता आहे, म्हणून शासनाने लवकरात लवकर आरक्षण द्यावं, कारण खाली परिस्थिती प्रचंड बिघडत चाललेली आहे. आणि आत्ता जर ही परिस्थिती राहिली तर पुढील काही महिन्यामध्ये परत लोकांच्या पुढं कोणत्या तोंडाने आम्ही जायचं हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार. हे आम्हाला कधीही दिसणार नाही. कुणी खरं बोलत असेल आणि तुमच्या चुका येणाऱ्या काळामध्ये कुणी बाहेर आणून देत असेल तर खरं बोललेलं पूर्णपणे झाकून टाकलं जातं आणि खोटं बाहेर काढून त्याला ट्रोल केलं जात आहे. काय चुकलं आहे नेमकं, मी हाच वारंवार सवाल या ठिकाणी विचारतो आहे. तुम्हाला नेहमी योग्य पद्धतीने सांगायला हवं होतं, लोकप्रतिनिधींनी योग्य तुम्हाला मार्गदर्शन करायला हवं होतं की आंदोलन चुकीच्या दिशेने चाललेलं आहे असं म्हणायला पाहिजे होतं. मात्र कुठलाही लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन पुढे म्हणला नाही की जरांगे पाटील वेगळे आणि चुकीच्या दिशेने जात आहेत. का? तर मराठा समाजाचे लोक आपल्या अंगावर येतील, आपल्याला मतं मिळवायची आहेत आणि मतं नाही मिळाली आपण तर निवडून येणार नाहीत किंवा मग सत्तेमध्ये जाणार नाहीत, ही भीती प्रत्येक लोकप्रतिनिधीला होती. मात्र आम्हाला ती भीती नाही आहे. आम्ही खरं बोलल्याशिवाय राहिलो नाहीत आणि राहणारही नाहीत. आम्हाला कुठल्याही प्रकारची निवडणूक लढवायची नाही आहे आणि निवडणूक लढवायची नाही आहे आणि मतांची बेरीज आम्हाला अजिबात करायची नाही आहे. मग लोक अंगावर येतील, काही होतील, याबद्दल आम्हाला काहीही भीती आणि काहीही संताप व्यक्त काही करायची गरज नाही. आम्हाला आता उद्या निवडणुकीत सामोरं कसं जायचं, कोणते मुद्दे घेऊन जायचं, आम्ही तर जरांगेंना विरोध केला होता मग आम्ही कसे मतं मागायची, हा प्रश्नच नाही आहे आम्हाला. काहीच प्रश्न नाही आहे. उद्या आम्ही कुणाच्या दारात गेलोत आणि त्यांनी आम्हाला बसू नाही दिलं तर काय हरकत नाही. मग ते कोणी मराठा समाजाचे असतील किंवा मग इतर कुठले असतील किंवा मग जरांगे समर्थक असतील, आम्हाला कोणाकडूनही काही अपेक्षा नाही. तुम्ही भले आमच्याचे चार शब्द बोलले नाही बोलले, जे माझे मित्र आहेत ते सुद्धा मला ट्रोल करतात आणि तुम्ही विरोधात बोलता राहू आमच्या, काय हरकत नाही. मला खरं बोलण्यासाठी मी सर्व गोष्टी सोडायला तयार आहे. मला माझा परिवार आणि जे माझ्यासोबत आहेत, जे माझ्या विचारांची सामाली सोबत ठेवतात त्यांच्यासोबत मी फार खुश आहे. मला कुठल्याही व्यक्तीची आणि कुठल्याही समाजातील लोकांची जी आहे ती ओळख, अशा व्यक्तीला जर ते आम्ही चांगल्या सांगितलेल्या गोष्टीला सुद्धा ते विरोधक मानत असतील तर काय हरकत नाही. त्यांनी खुशाल आम्हाला विरोधक ठरवून जगावं, काहीही हरकत नाही. त्यांच्या वाचून आमचं काहीही बंद पडत नाही. मात्र खरं सांगितल्याशिवाय मी शांत बसणार नाही. प्रत्येक आमदारानं जरांगेंना किंवा मग जरांगेंसोबत जाणाऱ्या लोकांना जाहीर सांगितलं पाहिजे होतं की आंदोलन चुकीच्या दिशेला जात आहे, जरांगे चुकीच्या मार्गाने जात आहेत. आम्ही जाहीरपणे सांगितलं, लोक अंगावर आले. आज लोक आम्हाला फोन करून सांगतात, सर आम्ही तुम्हाला फार शिव्या दिल्या बरं का, पण आज तुम्ही योग्य आहात. फार समाधान लाभलं, हजारो शिव्या दिल्या, एक फोन जर समर्थनात आला ना की वा सर तुम्ही फार चांगलं काम करताय, तर हजार शिव्या नेस्तनाबूत होतात आमच्या मनात. या सगळ्या गोष्टी आहेत आणि याचंच समाधान आम्हाला लाभत आहे. आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही आहोत, म्हणजे मी सुरेश दसांना कव्हर करतो असं अजिबात नाही आहे. पण ज्या व्यक्तीनं खरं बोललं त्या खरं तर बोलावं लागेल तुम्हाला.
कालपर्यंत तो व्यक्ती तुम्हाला खरं बोलला होता, कालपर्यंत तुमच्या पाठीमागे होता, पक्षाला घरचा आहेर दिला की सगळ्या पक्षांनी सरकारने आता जरांग्या पाठलाच ऐकलं पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं म्हणणारा व्यक्ती सुरेश दस, आणि त्यांच्या विरोधामध्ये ट्रोल करण्याचं आणि त्यांना ट्रोल करण्याचं काय कारण आहे? काहीही कारण नाही आहे. तुम्ही सत्य बोलत असाल तर त्यामध्ये भ्यायचं काहीच कारण नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही नेहमी चुकीच्या पद्धतीनं लोकांना गृहीत धरता. जरांगे पाटलाची नेहमीची सवय, मग तो काय करीन? त्याला मराठी बघून घेतील, त्याच्या दारात जाऊन बसतील, त्याला बाहेर नाही निघायचं का? त्याला गावात नाही यायचं का? त्यांनी असं नाही करायचं का? त्याला मराठी जीवन सोडतील का? अरे काय ही पद्धत आहे? कुठल्या प्रकारचा महाराष्ट्र आहे हा? छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच तुम्हाला शिकवण दिलेली आहे का? वाटेल त्याला अरेतुरे बोलायची? आम्ही तुम्हाला अरेतुरे बोलू शकलो असतो. तुमचे लोक आम्हाला गलिच्छ भाषेमध्ये स्वीकार करतात. ब्रश शब्द हजारो फोन मला आलेत, मात्र त्या हजारो फोनमधून एकाही व्यक्तीने मला सांगावं, एकाही व्यक्तीने आज या माझ्या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये कॉमेंट करून टाकावी की या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही मला परत शिवीगाळ केलेली आहे. सिंगल एक शब्दसुद्धा कुठल्याही गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ केलेली असतानासुद्धा उलटून मी त्याला शिवीगाळ कोणाला केली नाही. मग तुमच्याकडं तर करोडो लोक होते, तुमचा तोल नेमका सुटला कसं काय? तुम्ही कसं काय हा सगळा प्रकार होऊ दिला? कसं काय तुमचा तो टोल ढासळला? कसं काय पडला? काय नेमकं कारण आहे? 2 कोटी लोकांचं नेतृत्व करणारा माणूस, 2 नाही 7 कोटी लोकांचं नेतृत्व करणारा माणूस कसं काय असं घसरून जातो, जीभ घसरते त्याची? हां, 2 दिवसांमध्ये तो असं अंग टाकून देत होता आणि दुसऱ्या दिवशी ताडकन 15 माणसाला ऐकत नाही, इतका आवाज माईकवर की माईकचे स्पीकर फाटले त्या आवाजाचे. अशी कुठली ताकद आहे तुमच्याकडे? अशी कुठली निंजा टेक्निक आहे तुमच्यामध्ये की 15-15 दिवस तुम्ही काहीही न खाता निघता एकदम लाऊडमध्ये आवाजात बोलता? काय नेमकी टेक्निक आहे तुमच्यामध्ये? काय नेमकं तुमच्याकडे एनर्जी आहे? कुठली ड्रिंक तुम्ही घेता एनर्जी? ही एकदा पिली म्हणजे 15 दिवस तुम्हाला काहीही खायची गरज लागत नाही. काय आहे तुमच्याकडे असं? तर तुम्ही 15-15 दिवस आंदोलन उपोषणं करता? काय आहे तुमच्याकडं? कुठल्याही प्रकारची योजना नसताना 15 दिवस तुम्ही कसे काय उपाशी राहता? हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी आहे. काही चुकलं नाही लोकांचं. सुरेश दास जे म्हणले ते खरं आहे, गावागावामध्ये वाद लागलेत. गावागावामध्ये लोक एकमेकांकडे बघत नाहीत, एकमेकांच्या दुकानावर जात नाहीत, एकमेकांच्या बाजूला येऊन बसत नाही आहेत. तो ओबीसी तू तिकडेच राहा, तू मराठा तू तिकडेच राहा, त्यांनी त्याच्या शेतामध्ये जायचं नाही, त्यांनी त्याच्याकडून काही सांगड वगैरे करायची नाही आहे. काय लावलं आहे? आज उद्या 2 दिवसात 4 दिवसात महिना 15 दिवसामध्ये हे आंदोलन संपेल आणि लढासुद्धा संपेल, मात्र हा वाद 10 वर्ष संपणार नाही. याला जबाबदार कोण असेल? सुवर्ण त्या काळ्या अक्षरामध्ये लिहिलं जाईल जरांगे पाटलाचं नाव की या व्यक्तीनं आंदोलन पुकारलं होतं, त्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागला आणि तो वाद 10 वर्ष झालं, आजही मिटलेलं नाही असं नाव लिहिलं जाईल. कोणी म्हणत असेल की जरांगे पाटील मराठा समाजाचा योद्धा आहे आणि सुवर्ण अक्षरामध्ये नाव लिहिलं जाईल, मात्र साफ चुकीचं आहे. तुमच्यामुळे मोठ्या समूहामध्ये आग लागलेली आहे. तुमच्या नावाचं असा काळ्या अक्षरामध्ये नाव तुमचं कुठल्या तरी एखाद्या दगडावर लिहिलं जाईल की सदरील माणूस मागच्या काळामध्ये होता आणि 10-20 वर्ष झालं हे जो आंदोलन आहे त्याची ही दग गावागावामध्ये उपस्थित आहे. वाटेल त्या शब्दांमध्ये शिवीगाळ केली जाते लोकांना फोन करून. मला शिवीगाळ केली जाते तुम्ही अशा पद्धतीने बोलताय? मी 5 महिन्यांपासून याच गोष्टीमध्ये आहे. ज्या ज्या गोष्टी बोलल्या त्या सत्यमध्ये उतरल्या आहेत. माझ्या प्रश्नांचं उत्तर कोणीच दिलेलं नाही आहेत. या सगळ्या गोष्टींचा मला उडगाला झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. भले तुम्ही काहीही करा, मला गोळ्या घाला, काही मारून टाका, काहीही भीती वाटत नाही मला. जोपर्यंत या आंदोलनाचा आणि काय नेमकं शिजतंय याचा छडा लागत नाही, तोपर्यंत मराठी महाराष्ट्र 1 इंचसुद्धा मागे हटणार नाही. जसं म्हणतात जरांगे पाटील, ते 1 मिनिट नाही 5-6 महिने मागे हटलेत, मात्र मी 1 इंचही मागे हटत नसतो. धन्यवाद.